तर हे वळण काढूचे खातीर म्हणून जर असं वळण घेतलं असत तेने असं ते रस्त्यान गेले तर आता म्हणजे रस्ते रुंद झाल्यामुळे वळण कमी जातलं समोरून गाडी येऊची ना म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचा धोका कमी आहे पूर्वीपेक्षा खूप कमी जातलो 80% तरी असं विचार केलो की असं त्याच बाजून रस्तो गेलो तर 5-6 घरं वाचतली ह्या बायपासने 5-6 घरं ज्यादा जातली ती 5-6 घरं वाचतली आणि असं गेलं तर एकही घर आणि कोणाचं तुमचं डिमांड काय असं सरकारकडे कशा पद्धतीने रस्तो जाऊ डिमांड एवढं राहा की रस्त्याच्या दोन्ही बाजून समान अंतर घेऊन जो सर्वे केलो हा तीच सर्वे इक्विपमेंट करून रस्तो करायचो त्यामुळे जास्त लोक कोणाच्या बाजूने कोणाची घराय वाचली ना एखाद्या दुसऱ्या गेलं 10 घरं वाचतली एक घर गेलं असं होईल आणि 5-6 झाडं वाचतली संपूर्ण ह्या प्रांताची येतील 5-6 झाडं वाचतील म्हणजे अंदाज आता त्यांच्यानी सर्वे कसं कितल्या स्क्वेअर मीटरचं केलेलं असं सेंटर ऑफ द रोड कितलं दिलेलं असं आता काही ठिकाणी ते 60 मीटरपर्यंत आत गेले आमच्या जागी काही ठिकाणी 60 मीटरपेक्षा आत गेले कोपऱ्यान आणि सुरुवातीक 20-22 किलोमीटरपर्यंत गेले 25 मीटरपर्यंत आत्ता जो असा त्या रस्त्यापासून जर 22 किंवा 21 मीटर दोन्ही साईडनी जर घेतलेलं तुमचं नुकसान असं काय नुकसान हा म्हणजे आमची जागा जातली पण आमची हरकत ना दोन्ही बाजूने सारखं अंतर घेऊन जर वयतं जाल्यार आम्ही रस्त्या घेऊन त्या रस्त्या रुंदीकरणात गरज असा आणि ते आम्ही तितकी देऊन तयार असू आणि एखाद्या वळणाच्या बाजू जर थोडी कमी जास्त होता असा म्हणजे 7.5 मीटरपेक्षा जास्तही होतो वळणार लागलं तर ती आम्ही तयार असू